दुसरं काय वाटणार आहे साकेत? माझ्या जागी दुसरी कुठलीही मुलगी असती ना तरी तिलाही हेच वाटलं असतं की तुझं आणि मीराचं नातं आहे. साधिका, तुला हे नातंच समजत नाहीये. हे बघ, मीरा जेव्हा घरात आली ना तेव्हा माझ्या लहान बहिणीच्या जाण्यामुळे आम्ही सगळे खचलो होतो. विशेषतः आई, अगदी सैरभैर अवस्था झाली होती तिची. कोणाशी बोलायची नाही, दुःख विसरण्यासाठी स्वतःला विसरायला निघाली होती. तासन तास शून्यात बघत बसायची. ती शेजारची अहिल्या आहे ना, ते येऊन बडबडत असायची. पण आई कुणालाच दाद देत नव्हती. आणि हे सगळं असताना मीरा या घरात आली. शांत समजूतदार मीरा. पाण्यात साखर विरघळावी ना तशी ती आमच्या घरात विरघळली. आणि आम्ही दोघे सवंगडी झालो. आणि मग 10 वर्षाचा मी आणि 8 वर्षांची मीरा आईचा आधार झालो. मीरामुळे आई सावरली. आमच्या या घराला घरपण आलं. तिच्या गोडव्यामुळे घरातलं दुःख जाऊन आनंद आला. एकदा तुझी आणि मीराची मैत्री झाली ना, तू बघ, तूही तिच्या प्रेमात पडशील. का? तू प्रेमात पडलायस तिच्या? का उगाच वाकड्यात शिरतीयस? अगं, तू माझी बायको आहेस. तुझ्या आईचं एक वेळेस ठीक आहे, पण तू माझा स्पर्श, माझे डोळे सांगत नाही तुला. माझं तुझ्यावरच प्रेम आहे. पण सानिका, तू जसं मला, या घराला, आईला आपलंसं केलंस ना, तसंच तुला मीरालाही आपलंसं करावंच लागेल.